व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मिशन मुंबई आता पाहायला मिळत आहे। पंतप्रधान मोदी हे उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जय्यत अशी तयारीही करण्यात आली आहे। वांद्र्यातील बीकेसी मध्ये मोदींची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठीची जय्यत तयारी ही सुरू आहे। बीकेसी मधील मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलाय। मुंबईमधील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते उद्या केलं जाणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये फायदा तोट्याचं आम्ही बघून हे काम करत नाही। शेवटी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम केलेलं नाही, करणार नाही। हे गेल्या अनेक वर्षापासूनचे हे प्रलंबित कामं होते। या ठिकाणी झाली आहे, आम्ही आता तयारीचा आढावा घेतला आणि जे काही छोटे छोटे डिटेल्स आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर या ठिकाणी येईल असं लक्षात येत आहे। म्हणूनच कोणालाही असुविधा न होता योग्य प्रकारे तिथं सगळं पार पडलं पाहिजे याकरता आम्ही आता पाहणी केली आहे। एसपीजीशी, पोलिसांशी, सगळ्यांशी चर्चा केली आहे, जेणेकरून अतिशय स्मूथली या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न। आता पुढची बातमी ही या सभेसंदर्भातलीच आहे। मुंबईमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून विशेष काळजी घेतली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी नागरिकांना पाण्याची बाटली, काळे कपडे किंवा कोणतंही पोस्टर आणता येणार नाहीये। याच्या नियोजनासाठी भाजपा आणि शिंदे गटाचे एकूण 1000 कार्यकर्ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आले। सभेसाठी 3 स्टेज उभारण्यात आलेत आणि मुख्य स्टेजवरती मोदी आणि प्रमुख मान्यवरांची बसण्याची व्यवस्था असणार आहे। दुसऱ्या स्टेजवरती गायक अवधूत गुप्तेचा कार्यक्रम होणार आहे आणि तिसऱ्या स्टेजवरती आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। याशिवाय सुरक्षेच्या कारणास्तव मोदींची सभा झाल्यानंतरही 20 ते 30 मिनिटं उपस्थित लोकांना बाहेर सोडलं जाणार नाहीये।